नाशिक महानगरपालिका, नाशिक महानगरपालिकेचे पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी माननीय श्री अनिल नरसिंगे साहेब व त्यांचे अतिक्रमण निर्मूलन पथकाने सिव्हिल हॉस्पिटल येथे असलेले संपर्क कार्यालय ॲम्ब्युलन्स जे अहोरात्र नाशिककरांना व नाशिक जिल्ह्यातील तमाम नागरिकांना अहोरात्र ॲम्ब्युलन्स सेवा पुरवणारे जे संपर्क कार्यालय आहे त्याचे अतिशय वाईटप्रमाणे त्या ऑफिसचे त्यांनी अतिक्रमणाचा दाखवून आमचं पूर्ण नुकसान केलेलं आहे. त्याबद्दल आम्ही तमाम नाशिक शहरातील व नाशिक जिल्ह्यातील जेवढे ॲम्ब्युलन्स चालक मालक आहेत त्यांनी संप पुकारलेले आहे. यामध्ये माननीय मुख्यमंत्री नामदार सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आज देखील आज नाशिक नगरीमध्ये येत आहेत. त्याचप्रमाणे भारताचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी साहेब यांचं उद्या नाशिक तपोवन येथे आगमन होणार आहे. या त्यांच्या आगमनामध्ये नाशिक महानगरपालिके व महानगरपालिकेने आमचे ॲम्ब्युलन्स चालक मालक वर्गावर जो अन्याय केलेला आहे त्याच्या अन्यायाच्या विरोधात आम्ही संप पुकारलेला आहे. तरी शासनाने आमची लवकरात लवकर दखल घेऊन आम्हाला सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारामध्ये लोकांना ॲम्ब्युलन्स पुरवण्यासाठी संपर्क कार्यालयाचे त्यांनी नियोजन करून द्यावे. ॲक्च्युली नाशिक महानगरपालिकेचं जे काम आहे ते आम्ही स्वतः करतो आहे, तरी नाशिक महानगरपालिकेने याची गंभीर दखल घेतलेली नाही आहे. तरी माझी विनंती आहे माननीय आयुक्त राधाकृष्ण गमे साहेब यांना आणि व जिल्हाधिकारी सूरज मांढरे साहेबांना की त्यांनी लवकरात लवकर या प्रकरणाची दखल घेऊन नियोजन करावे व आम्हाला ॲम्ब्युलन्स चालक मालक संघटनेला न्याय मिळून द्यावा व सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रेमायसिसमध्ये त्यांनी आम्हाला हक्काची भाडेतत्वावर जागा करून द्यावी की जेणेकरून आम्ही महानगरपालिकेचं काम करू शकतो. की जी सेवा त्यांच्याकडे उपलब्ध नाही आहे ती सेवा आम्ही देत आहे, तरी ते आम्हाला अडथळा निर्माण करत आहे. त्याच्यामुळे महानगरपालिकेचं काही नुकसान होत नाही, नुकसान होतं गोरगरिबांचं की ज्यांना आहे ना ॲम्ब्युलन्स सेवा तात्काळ मिळू शकेल. तरी माझी विनंती आहे की पुन्हा नाशिककरांनी आमच्या पाठीमागे उभं राहावं व आम्हाला सहकार्य करू. धन्यवाद. नाव अतुल बागुल.